धमकी असं धमकी लोक घाबरत नसेल. नारायण राणेंना ऑलरेडी जनतेनं विधानसभेला तिथं पाडलेलं आहे, मुंबईमध्ये सुद्धा गेले तिथं सुद्धा पाडलेलं आहे, आणि म्हणतो इजा बिजा तिजा होत असताना तिसऱ्यांदा पुन्हा या लोकसभेला सुद्धा भारतीय जनता पार्टीला विशेषतः नारायण राणेंचा पराभव तिथली जनता करेल. अमोल कीर्तीकरांची ईडी मार्फत चौकशी सुरू आहे. या चौकशीमुळे गजानन कीर्तीकर हतबल झालेत. ते शिंदे गटात असून ते म्हटलेत की संसद ताब्यात घ्या तर मित्रपक्षांचाही मान राखा. विरोधकांच्या मागे केंद्रीय यंत्रणांचा सासीमेरा लावणे ही भाजपनं आणलेली नवी संस्कृती असं ते आरोप. घरचाच आहे हा त्यांना मिळालेला. तर अमोल कीर्तीकर ईडीला सामोरं जात आहे. सगळ्यांना माहिती आहे राजकीय हेतून या सगळ्या गोष्टी चालू आहेत. अमोल कीर्तीकर एक मजबूत शिवसैनिक आहे, काही डगमगणार नाही. चंद्रकांत खैरे पहिल्यांदाच म्हणजे शिवसेना खरं तर गेल्या 30 वर्षांमध्ये काय कारण आहे? कधी यापूर्वी तुम्ही शुभेच्छा दिल्या नाही, काल मात्र आपले नेते ईदगाह मैदानावरती पाहिले. ईदगाह नाही, पहिल्यांदा गेले असतील खैरे साहेब असेल आम्ही सगळे असू, परंतु मुस्लिम बांधवांच्या सगळ्या सणात आनंदात आम्ही सुद्धा सातत्यानं सहभागी झालेलो. ईदगाहला पहिल्यांदा खैरेसाहेब गेले असतील, सगळ्या मुस्लिम बांधवांनी सातत्यानं निमंत्रण दिलं होतं, मला सुद्धा निमंत्रण दिलेलं होतं. आणि त्यामुळे मला असं वाटतं ईदगाहवर जाऊन मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा देणं काही पाप नाही आहे. सगळ्यांनी गुन्हा गोवंदन राहणं ईदगाहवर गेलो म्हणून काय काय हिंदुत्व सोडलं असं तर याचा अर्थ होतो. मला असं वाटतं एक नवीन पाऊल पडत असेल शिवसेनेच्या वतीनं सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याचं, समोरच्यांचा पण तसं पाऊल पडत असेल तर याचं सगळ्यांनी अभिनंदन स्वागत केलं पाहिजे असं मला वाटतं. आपल्याला काही मतं मिळतील असं वाटतं यावेळी, किंवा आपण साथ घालताय मुस्लिमांना की मोदींचा विरोध म्हणून आमच्या सोबत राहा? मला असं वाटतं मुस्लिम बांधव आज उद्धवजींच्या नेतृत्वाकडे मोठ्या प्रमाणावर आकर्षित झालेले आहेत. काल मुंबईत होतो, अनेक जे मुस्लिम पट्टेच्या पट्टे सगळे शिवसेनेच्या मागे 100% उभे आहे. आणि वाटतं ही स्थिती महाराष्ट्रामध्ये सगळीकडे निर्माण होते. उद्धवजींच्या नेतृत्वाला या सगळ्या मुस्लिम समाजाने मोठ्या प्रमाणावर मला वाटतं स्वीकार केलेला आहे. संपायनगरती तो स्वीकार होईल. कार्यकर्ता मेळाव्यामध्ये नितेश राणेंनी सरपंचांना चांगलाच भारतीय जनता पार्टीला विशेषतः भारतीय जनता पार्टीचे नेते नरेंद्र मोदी आणि अमित शहा, कारण आता नरेंद्र मोदी पंतप्रधान म्हणून नाही तर भारतीय जनता पार्टीचे नेते म्हणून प्रचार करतात असं आपल्याला आपण समजलं पाहिजे. आणि असं असताना शिवसेनेला नकली म्हणणं, राष्ट्रवादी काँग्रेसवर नावं ठेवणं, खरं तर उद्धवजी ठाकरे साहेब आणि शिवसेना या महाराष्ट्राचा विकासासाठी काय केलं, या देशासाठी ज्या घोषणा केल्या होत्या मागच्या 2014 पासून, महागाईवर काय केलं, बहुत हो गई महंगाई की मार अब की बार मोदी सरकार, त्याचं काय झालं, हर घर छतचं काय झालं, हर घर नळचं काय झालं. परवा सोयगावमध्ये एक मुलगी आपली वैष्णवी नावाची एक्सपायर झाली, आयुष्यमान भारतचं कार्ड तिच्याकडे होतं, जळगावच्या एका खासगी हॉस्पिटलमध्ये तिचे वडील तिला घेऊन गेले पण आयुष्यमान भारतचं कार्ड तिथं चाललं नाही. हे दुर्दैव आहे की इकडे खोटाडा प्रचार करायचा की आम्ही 5 लाखापर्यंत मोफत आरोग्य देणार, प्रत्यक्षात 0 रुपये सुद्धा त्याच्यातून मिळत नाही. शिवसेनेवर टीका टिप्पणी करायची, राष्ट्रवादीवर टीपा टिप्पणी करायची, अशा पद्धतीनं भारतीय जनतेचा एक कलमी कार्यक्रम चालू आहे. पण ज्या अर्थी शिवसेनेवर आणि उद्धवजी ठाकरे साहेबांवर टीका केली जाते त्या अर्थी जर तुम्ही शिवसेनेला नकली म्हणता, ज्या नकली शिवसेनेचे उंबरठे तुम्ही कित्येक वेळ झिजवलेले आहे, ज्या नकली शिवसेनेचं मदत असावी म्हणून सातत्यानं तुम्ही प्रयत्न नव्हे तर याचना केली बऱ्याच वेळेस, आणि आता या शिवसेनेला नकली म्हणत असताना जर असली तुमच्या सोबत आहे तर या असलीचे हाल तुम्ही काय केले, या असलीला 10 जागासुद्धा अजून दिलेल्या नाही, या असलीचे उमेदवारसुद्धा तुम्ही ठरवता, आणि तुम्हाला शिवसेना अशा पद्धतीनं स्वतःचे भारतीय जनता पार्टीच्या पाया पडणारी, भारतीय जनता पार्टीची चापलूशी करणारी पाहिजे होती. परंतु या महाराष्ट्रातील एक तमाम जनतेचा आवाज असणारी, महाराष्ट्राच्या प्रत्येकाच्या मनगटामध्ये धमण्यामध्ये रक्त सळसळ करणारी शिवसेना जी उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करते, वाटतं ही तुम्हाला कधीही शरण येणार नाही, स्वाभिमानानं तुमच्याविरुद्ध लढा देईल, आणि नुसतं लढा देणार नाही तर
हा लढा जिंकण्याचा संकल्प आम्ही केलेला आहे आणि निश्चित तो जिंकू अशा प्रकारची भूमिका सुद्धा सातत्यानं माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांनी मांडलेली आहे. काल शाहू महाराजांच्या विषयी शिंदे गटाचे सदाशिव मंडळी जे उमेदवार आहे यांनी जे वक्तव्य केलं, शाहू महाराजांच्या गादीला या महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशामध्ये असामान्य महत्त्व आहे. परंतु या शाहू महाराजांच्या गादीचा, थोडक्यात छत्रपतींच्या गादीचा अपमान करण्याचं पाप सुद्धा आज या महाराष्ट्रात घडलेलं आहे. मला वाटतं महाराष्ट्राची जनता, ठीक आहे राजकारण आपलं चालत राहील, परंतु प्रत्यक्ष शाहू महाराज, आपण फुले शाहू महाराजांचा हा महाराष्ट्र म्हणतो आणि त्या शाहू महाराजांची गादी चालवणाऱ्या शाहू महाराजांविषयी अशा पद्धतीनं वक्तव्य या महाराष्ट्राला मला वाटतं सहन होणार नाही. कारण इतक्या खालच्या स्तरावर अशा पद्धतीनं राजकारण केलं जातं, मुद्द्यावर राजकारण केलं जात नाही आणि याला जबाबदार भारतीय जनता पार्टी आहे आणि आमच्यातून गेलेले गद्दार. कालच्या सभेमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा टीका केली की मव्याची गाडी जागेवरून हलतच नाही, काँग्रेस पक्षाची अवस्था घरकांना घाटका झालेली आहे आणि ही निवडणूक ग्रामपंचायती नाही तर देशाचे पंतप्रधान निवडण्याची आहे आणि मोदीच देश सुरक्षित अशी दोन तीन वक्तव्य. मी आता जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो या संदर्भात थोड्या वेळापूर्वी, पंचनामे केले जावे, शेतकऱ्यांना मदत मिळाली जावी, आचारसंहिता असल्यामुळे आम्हाला प्रत्यक्ष काही गोष्टी करता येणार नाही, परंतु अप्रत्यक्षरित्या सगळ्या गोष्टीसाठी शिवसेना निश्चित लक्ष देईल. ही इलेक्शन ग्रामपंचायतीची नाही, ही इलेक्शन देशाची आहे. म्हणून देश पातळीवर 2014 तुमचा जाहीरनामा, 2019 जाहीरनामा आणि निश्चित आम्ही तुमच्या समोर आणू, तुमचा अर्थ तुम्हाला दाखवतो, आहे आमच्याकडे तयार आहे, आम्ही तुमच्या आता येणाऱ्या जाहीरनाम्याची सुद्धा वाट बघतोय. आणि म्हणून देश पातळीवर नरेंद्र, मी देश पातळीवरचेच मुद्दे मांडले ना, हर घर छत देश पातळीवरची योजना होती, हर घर जल देश पातळीवरची योजना होती. आज देशाची अर्थव्यवस्था, देशाचं GDP काय स्थितीत आहे, तुम्ही काळं धन भारतात आणणार होते त्याचं काय केलेलं आहे तुम्ही, आज देशाच्या अर्थमंत्रींचेच पती काय बोलतात सरकारविषयी हे तुम्ही बघितलं पाहिजे. आदर्श घोटाळ्याविषयी तुमचं व्हाईट पेपरमध्ये तुम्ही नाव घेतात, ते तुमचे नेते झालेले आहेत. 70,000 कोटीचा भ्रष्टाचार अजित दादाचा तुम्ही जाहीर सभेत बोलता पंतप्रधान, ते तुमचे नेते झालेले आहेत. आणि मला असं वाटतं देशाची निवडणूक असताना या मुद्द्यावरील चर्चा व्हावी. आज भारतीय जनता पार्टी, ED, CBI, इन्कम टॅक्स या भारतीय जनता पार्टीच्या ब्रँच झालेल्या आहे. मला असं वाटतं ED, CBI आणि इन्कम टॅक्सच्या कार्यालयावर येणार का भारतीय जनता पक्षाची शाखा अशा पद्धतीनं बोर्ड लावावा लागेल असं मला वाटतं. शरद पवारांवरती सुद्धा काल अमित शहांनी टीका केली. म्हणजे की 10 वर्ष सत्तेत असताना शरद पवारांनी महाराष्ट्रासाठी काय केलं, शरद पवार महाराष्ट्राचा विकास करू शकतो का असा मला वाटतं. गुजरातमध्ये आणि महाराष्ट्रात जाऊन बघावं, या महाराष्ट्राचा विकास अतिशय ताकदीनं पुढे गेलेला आहे आणि हा विकास होत असताना शरद पवार साहेबांनी या महाराष्ट्राचं जे नेतृत्व केलं आहे, दूरगामी नेतृत्व, आणि या दूरगामी नेतृत्वाचेच परिणाम महाराष्ट्रात विकासाच्या दृष्टीनं पुढे जातो याचं दिसतंय. त्यामुळे बाकीचा जर देशातले वेगवेगळे राज्य बघितले आणि महाराष्ट्र बघितलं तर महाराष्ट्र निश्चित विकासाच्या दृष्टीने पुढे जाणारं राज्य आहे. चंद्रकांत पाटलांचे वक्तव्य आहे की काही दिवसात